नमस्कार ट्रेडर्स आत्तापर्यंत बऱ्याचशा थेरीज स्ट्रॅटेजीज इंडिकेटर्स यांचा तुम्ही अभ्यास केला असेल आपल्या चॅनलवरसुद्धा आपण बऱ्याचशा स्ट्रॅटजीज शिकवल्या ज्या तुम्हाला तुमच्या ऑप्शन ट्रेडिंगमध्ये कामाला येतील पण त्या स्ट्रॅटेजीज जे लोक ऑप्शन ट्रेडिंगमध्ये नवीन आहेत किंवा ज्यांचा अनुभव थोडासा कमी आहे अशा लोकांसाठी आपण शिकवत होतो तर बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत येता येता आपण बऱ्याचशा स्ट्रॅटजीज शिकलो आहोत पण आता ॲडव्हान्स लेवलला एक स्ट्रॅटेजी आपण अशी शिकवली की ती तुम्हाला कोणत्या इंडेक्समध्ये किंवा स्टॉकमध्ये तुम्ही कुठेही वापरू शकता आणि त्याचे रिझल्ट आत्तापर्यंत आपण त्याच्यावरती भरपूर व्हिडिओ बनवलेत तर त्याचे रिझल्ट्स अतिशय जबरदस्त आहेत आत्ताच सांगायचं गेलं आजच्या दिवसाचं तर आपण आज बँक निफ्टीमध्ये चारशे शहाण्णव पॉईंट्स निफ्टीमध्ये चौऱ्याहत्तर पॉईंट्स आणि फिन निफ्टीमध्ये एकशे एकसष्ट पॉईंट्स आता प्रत्येकाची आवड वेगळी असते कोणाला इंडेक्स कोणत्या कोणत्या इंडेक्समध्ये ट्रेड करायचं ज्याच्या त्याच्या रिस्क कॅपॅसिटीनुसार मनी नुसार तो ठरवत असतो तर त्यानुसार आपण या स्ट्रॅटेजीचे रिझल्ट सगळ्यांचे असे दाखवले की तुम्ही तुमचं डिसिजन घेऊ शकता की तुम्हाला कशामध्ये सूट होतं ट्रेडिंग करणं आणि तुमची एक्सपर्टीज कशामध्ये आहे तर अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली या पूर्ण आठवड्यामध्ये म्हणजे एकतीस जुलैपासून आज चार ऑगस्टपर्यंत जर कॅल्क्युलेशन केलं व्यवस्थित हो तर बँक निफ्टीमध्ये एकट्या बँक निफ्टीमध्ये आपण एक हजार नऊशे शहाण्णव पॉईंट्स म्हणजे जवळजवळ दोन हजार पॉईंट्स या स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून बुक केलेले आहेत आता प्रत्येकजण शेवटपर्यंत ट्रेड करेलच याची खात्री नसते काही लोकांना लवकर एक्झिट घ्यायची सवय असते तर त्यांच्यासाठी सांगतो एक तर टार्गेट किंवा स्टॉप लॉस या दोन गोष्टी जर तुम्हाला येत असतील तर आणि तरच तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करा नाहीतर तोपर्यंत तुम्ही पेपर ट्रेड करा किंवा तुमची अजून कोणती पद्धत असेल त्या पद्धतीने ट्रेड करून चांगला कॉन्फिडन्स बिल्ड होईल तुमची सायकोलॉजी चांगली बिल्ड होईल त्याच्यानंतरच तुम्ही रिअल ट्रेडच्या फंद्यात पडा जे लोक नवीन आहे चॅनलवर त्यांच्यासाठी सांगतो आपण शंभो ट्रेडरच्या माध्यमातून ऑप्शन ट्रेडिंगचा फ्री बेसिक टू ॲडव्हान्स कोर्स चालू केलेला आहे साधारण चार महिन्यांपासून आपण प्रत्येक विकेंडला वेगवेगळी स्ट्रॅटेजी थेअरीज शिकवत आलो सायकोलॉजी रिलेटेडसुद्धा खूप सारे व्हिडिओज आपण बनवलेले आहेत व्हिडिओ जर बघितले नसतील स्ट्रॅटेजीज शिकल्या नसतील तर नक्की शिकून घ्या जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगमध्ये एक लाँग टर्म गोल आणि एक चांगला प्रॉफिटेबल ट्रेडर व्हायचं हो तुमचं जर गोल असेल तर तुम्ही आपल्या स्ट्रॅटेजीजचा व्यवस्थित अभ्यास करा नोट्स काढा कारण स्ट्रॅटेजीज अतिशय पॉवरफुल आहेत सगळ्या काही स्ट्रॅटेजीज आपल्या शंभो ट्रेडरचा ट्रेडमार्क आहे आणि जी सगळ्यात पॉवरफुल स्ट्रॅटेजी आत्तापर्यंतची आहे आपली चॅनल थेरी त्यासाठीचा आपण आत्ता तीस जुलैला वेबिनार घेतला होता त्या वेबिनारमध्ये साधारण पावणे तीन तासाचा तुम्हाला एक व्हिडिओ भेटेल यूट्यूबवरती त्या वेबिनारमध्ये आपण दोन्ही इंडेक्स आपले निफ्टी आणि बँक निफ्टी याच्यामध्ये ट्रेड कसा घ्यायचा हे परत त्याचा स्टॉप लॉस कसा ठेवायचा नक्की आपला सेटअप कसा फॉर्म होतो आणि त्याच्यानंतर एंट्री कधी घ्यायची एक्झिट कधी घ्यायची हे सगळं डिटेलमध्ये शिकवलेलं आहे ॲक्च्युली मला त्याच्यामध्ये फिन निफ्टीसुद्धा शिकवायचं होतं पण वेळेच्या अभावी आपण दोनच इंडेक्स शिकवलेत आणि स्ट्रॅटेजीसुद्धा अर्धीच शिकवली आत्तापर्यंत अर्धी म्हणजे आपले दोन टाईम फ्रेम आहेत तीन मिनटं आणि दहा मिनटं तर आत्ता फक्त आपण तीन मिनटावरती स्ट्रॅटेजी शिकवली आहे आणि या तीन मिनटाच्या स्ट्रॅटेजीवरती आपण या आठवड्यामध्ये बँक निफ्टीचे हे जे काही दोन हजार पॉईंट्स आहेत ते ह्या तीन मिनटाच्या स्ट्रॅटेजीवरतीच बुक केलेले आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलला जे काही आपले ट्रेडर्स जॉईन आहेत त्यांनी या स्ट्रॅटजीच्या लेवल्स काढायला स्वतःसुद्धा आता सुरुवात केलेली आहे मी सुद्धा मला ज्या लेवल्स भेटतात त्या त्याच्यामध्ये पोस्ट करत असतो आपण त्याच्यावरती दोन ग्रुप बनवलेले आहेत त्या दोन्ही ग्रुपमध्ये आपण एकमेकांशी बोलून त्याच्याबद्दलचे जे काही शंका आहेत डाउट्स आहेत प्रश्न आहेत या सगळ्यांची उत्तरंसुद्धा देत असतो आणि लेवल्स एकमेकांसोबत मॅच करून आपण सगळ्यांना ही स्ट्रॅटेजी अतिशय परफेक्टपणे शिकवण्याचा प्रयत्न करतो तर टेलिग्राम चॅनलला अजून जॉईन झाले नसतील तर आपल्या चा यूट्यूबच्या ऑफिशियल चॅनलमध्ये तुम्हाला लिंक भेटेल त्या लिंकवरने जॉईन व्हा या व्हिडिओच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी ती लिंक टाकतो त्या ऑफिशियल लिंकवरूनच जॉईन व्हा कारण आपल्या लोगोचा वापर करून नावाचा वापर करून भरपूर सारे चॅनल इथे बनलेले आहेत आणि ते लोकं तुमच्याकडनं पैशांची मागणी करतात तर असा कोणता चॅनल तुम्हाला भेटला तर लगेच रिपोर्ट करा एवढं एक काम यासाठी नक्की करा चॅनल लगेच रिपोर्ट करा आणि आपल्या ऑफिशियल चॅ चा, चॅनलला जर तुम्हाला शिकण्याची इच्छा असेल तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंगमधल्या बारकाव्यांची जर तुम्हाला शिकून घ्यायचे असतील सगळे बारकावे तर आपला चॅनल नक्की जॉईन करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला तुमच्या सायकोलॉजीवर तुमच्या कॉन्फिडन्सवर तुमच्या रिस्क मॅनेजमेंटवर मनी मॅनेजमेंटवर जर तुम्हाला व्यवस्थित काम करायचं असेल तर टेलिग्राम चॅनलवर जॉईन झाल्यानंतर तुम्हाला या सगळ्यासाठी मदत केली जाईल आणि तीसुद्धा अगदी फ्री ऑफ कॉस्ट आपण करतोय कुठेही एक रुपयाचंसुद्धा मी कुठेही मागणी केलेली नाही आहे जर आपल्या चॅनलचं नाव घेऊन जर कोणीही मागणी करत असेल तर फ्रॉड आहे हे लक्षात घ्या हे मी इथे सगळ्यांना आत्ता स्पष्टपणे सांगतो आहे तर थोडंसं आजच्या ट्रेडबद्दल सांगतो बऱ्याचशा लोकांचं सा म्हणणं असतं की आम्ही एवढ्या वेळ मार्केटमध्ये राहत नाही चारशे पाचशे पॉईंटपर्यंत सुद्धा राहू शकत नाही पण शंभर सव्वाशे दोनशे पॉईंट जर तुम्हाला फेवरेबल मुवमेंट तुमच्या स्ट्रॅटेजीनुसार तुमच्या सेटअपनुसार भेटत असेल तर अजिबात सोडायची नाही आणि ती कॅच करण्यासाठी मी आज तुम्हाला हा व्हिडिओ बनवलेला आहे ती कॅच कशी करायची हे ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर सोप्पं काम करा सुरुवातीला पेपर ट्रेड करताना चार लॉटमध्ये ट्रेडिंग चालू करा पहिल्या तुम्हाला जर वाटतं आहे की हा तुमचा पहिला एक इथे तुमचं टार्गेट आहे आपण टार्गेट कसं बुक करायचं ऑलरेडी सांगितलेलं आहे तर त्या टार्गेटपर्यंत मार्केट आल्यानंतर दोन लॉट तिथं बुक करून टाकायचे पन्नास टक्के क्वांटिटी तुमची त्याच्यानंतर पुढच्या टार्गेटला जर त्या तुमच्या टार्गेटचा हाय ब्रेक झाला आणि जर सस्टेन झाला पुढच्या पाच मिनटं तर त्याच्यानंतर जी कॅन्डल बनल त्याच्या हायला आपण उरलेली पंचवीस टक्के म्हणजे एक लॉट बुक करायचा आणि शेवटचा एक लॉट आपण शेवटपर्यंत कॅरी करायचा जोपर्यंत तुमचा ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट होत नाही तोपर्यंत थांबायचं नाही तोपर्यंत तो एक लॉट तसाच कॅरी करायचा जरी तुमचा स्टॉप लॉस किंवा ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला तरी तुम्ही ॲट द एंड प्रॉफिटमध्येच असणार आहात एकदम सोपी ट्रिक आहे ह्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही आहे आणि ही ट्रिकचा वापर करायला तुम्हाला एक दोन दिवसामध्ये लगेच समजणार नाही दहा पंधरा वीस दिवस तुम्ही लागोपाठ जेव्हा ट्रेड कराल त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये ह्याची सायकोलॉजी समजून येईल आणि त्यानंतर तुम्ही याच्यानुसार ट्रेड जेव्हा चालू कराल तेव्हा तुम्ही एक चांगल्या डिसेंट अशा प्रॉफिटमध्ये रोजच्या ट्रेडिंग डे नंतर एक चांगल्या प्रॉफिटमध्ये नक्की राहाल तर व्हिडिओ चॅनलवर सॉरी चॅनल थेरीचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे अजूनही बघितला नसेल तर व्यवस्थित बघा उगज पळवत बघू नका त्यातले जे काही बारकावे सांगितलेले आहेत ते नोट करून घ्या त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा रोजच्या मार्केटमध्ये आणि भरपूर सारी बॅक टेस्टिंग तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी बॅक टेस्टिंग करा कारण बॅक टेस्टिंग केल्यामुळे तुम्हाला जो काय आपल्या चॅनल थेरीचा सेटअप फॉर्म होतो तो सेटअप ड्रॉ करण्यामध्ये तुम्ही एकदम एक्सपर्ट होऊन जाल तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन राहणार नाही आणि तरीही तुम्हाला काही प्रश्न असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून यूट्यूबच्या कमेंटमध्ये मा किंवा आपल्या इंस्टाग्रामच्या चॅनलवरती कुठेही तुम्ही बिंदास्त विचारू शकता तुमच्या प्रत्येक कमेंटला तुमच्या प्रत्येक क्वेरीला तिथं उत्तर दिले जाईल जेव्हा फ्रीमध्ये भेटतं त्यावेळेस त्याची किंमत थोडीशी कमी असते याची मला शंभर टक्के आता खात्री होत चाललेली आहे कारण आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण काय होतंय आपण ज्या लेवल्स देतो लोक फक्त लेवल्सची वाट बघतात स्वतः लेवल्स, लेवल्स काढायचा काही काही लोक प्रयत्न करत नाही त्यांच्यासाठी मी खास सांगतो की जोपर्यंत तुम्ही स्वतः प्रयत्न करणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही शिकायला मिळणार नाही स्क्रीनकडे लक्ष असेल तर बघू शकता आपला जो चॅनल फॉर्म झाला आहे त्याच्यानंतर मार्केटनी जे अप ट्रेंड चालू केला तर त्यानंतर फक्त आणि फक्त प्रॉफिट बुक केलं आपल्या सगळ्या मित्रांनी आज तर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचा असेल तर शिकायचं असेल तरच जॉईन व्हा लेवलसाठी कॉलसाठी अजिबात टेलिग्राम चॅनल जॉईन करू नका हे जॅकपॉट कॉल्स हिरो झिरोसाठी जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर बाकी भरपूर वेड चॅनल इथे अवेलेबल आहेत तिकडे जॉईन होऊ शकता नवीन एज्युकेशनल व्हिडिओसोबत लवकरच भेटूया धन्यवाद जय शिवराय